मागील आठवड्यात धर्मल पॉवर स्टेशनच्या दूषित पाण्यामुळे चंद्रपूर शहरातील पाणीपुरवठा जलप्रदूषणामुळे खंडित करण्यात आला होता. चंद्रपूर शहरातील नागरिकांना 4 दिवस पाण्यापासून वंचित राहावे लागले होते. चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातून दूषित पाणी रानवेंडली नाल्यावरून इरई नदी CSTPS परिसरातील वाहणाऱ्या नदीपात्रात दूषित पाणी सोडण्यात आले. हे पाणी काही लाल कलर मिश्रित द्रव्य आणि कोळसा मिश्रित प्रदूषित दोन्ही पाणी एकत्रित रानवेंडली नाल्यातून सोडले जात असल्याची पाहणी महाराष्ट्र प्रदूषण विभागाचे अधिकारी तानाजी यादव यांच्यासह संजीवनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी केले. यावेळी पाण्याचे नमुने तपासण्यासाठी घेतले असून हे पाणी गढूळ असल्याचे आणि त्या पाण्याचे NSG नॉर्मल असले तरी PSC केल्यास नंतर काय प्रदूषण आहे, कोणते द्रव्य सोडले गेले आहेत याची तपासणी झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती प्रदूषण अधिकारी तानाजी जाधव यांनी दिली. मात्र वारंवार जीवनवाहिनी असलेल्या नदीत प्रदूषणयुक्त पाणी सोडल्याने येथील वन्य प्राणी, जलप्राणी, पशुपक्षी आणि मानवी जीवावर याचा विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भाची माहिती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे पालकमंत्री यांना सुद्धा असताना कुठलीही कारवाई होत नसल्याची खंत राजेश बिले यांनी व्यक्त केली आहे. फक्त संबंधित विभागावर 2 लाखांची गॅरंटी जप्त करण्यात आली. ती धातुरमातून कारवाई करून प्रकरण दाबण्याचे प्रयत्न प्रदूषण विभाग करीत असल्याचा आरोप राजेश बिले यांनी केला आहे. संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास संजीवनी पर्यावरण संस्थेच्या माध्यमातून मोठे जन आंदोलन करण्याचा इशारा राजेश बेले यांनी यावेळी दिला. आज 17 ऑगस्ट 2023 रोजी प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव आणि मी संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांच्यासोबत मी इथे जॉईंट व्हिजिट केली. यांनी आज रानवेली नाल्याद्वारे जिवंदा इरी नदीमध्ये रासायनिक द्रव्य सोडलेलं आहे. इथे लाल कलरचे ॲसिड द्रव्य आणि तिकडे कोळशाचे मिश्रित पाणी हे दोन्ही मिक्स करून रानवेंडली नाल्याद्वारे जिवंदा एरी नदीमध्ये सोडण्यात आलेलं आहे. ही एक शोकांतिक आहे. प्रदूषण नियंत्रण महामंडळ कुठलीही कारवाई करत नाही. महाऔष्णिक विद्युत केंद्राचे अधिकारी आणि चीफ इंजिनियर मुख्य अभियंता गिरीश कुमार वार हे वारंवार घातक रासायनिक द्रव्य सोडून जिवंदा एरी नदीतल्या जलप्राण्यांना, वन्य प्राण्यांना, पक्ष्यांना आणि मानवी जीवनाच्या आरोग्यावरती धोका निर्माण झालेला आहे. हे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना पण सांगितलं आहे, जिल्ह्याचे पालकमंत्री साहेबांना पण सांगितलं आहे. आत्तापर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही. फक्त धातुरमातूर 2 लाखाची बँक गॅरंटी जप्त केलेली आहे. एक शोकांत द्या, तत्काळ कारवाई करा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू. पाण्याचा गढूळ दिसतो आणि त्याचं आता ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला पी एस तर त्याचा नॉर्मल आहे, पण ॲनालिसिस केल्यानंतर काही फर्दर त्याच्यामध्ये काही आपल्याला आढळलं तर ते बघता येईल. आपण 3 ठिकाणी आता आपण सॅम्पल घेतलेले आहेत, त्याच्या पृथक्करण अहवालावरून आपल्याला कळेल काय आहे ते. आपण टाइम टू टाइम त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. आशिष खरोले, झुमॉन न्यूज, चंद्रपूर.